नमस्कार, मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आम्ही निघालो आहोत, फक्त आम्हीच नाही तुम्हालाही घेऊन निघालो आहोत आमच्या काकांच्या फार्म हाऊसवर. मुरबाडपासून जवळच आहे. रोजच्या धावपळीच्या आणि टेन्शनच्या ढगापासून थोडंसं दूर हिरवळीमध्ये अगदी निसर्गरम्य ठिकाणी असं फार्म हाऊस आहे. एक शॉर्ट ट्रिप म्हणून, वन डे ट्रिप म्हणून आम्ही चाललेलो आहोत आणि तुम्हालाही घेऊन चाललो आणि माझी खात्री आहे तुम्हाला हे ठिकाण नक्की आवडेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असे आंबे, जांभळं आणि चिकूच्या बिया घेऊन गावच्या बायका बसलेल्या आहेत. फायनली आपण येऊन पोचलो आमच्या काकांच्या फार्म हाऊसवर, ज्याचं नाव आहे अद्वैत फार्म. काकांनी फार्म हाऊसमध्ये आंबा, फणस, चिक्कू अशी वेगवेगळी फळझाडं लावली आहेत. नारळ पण आहे. या व्यतिरिक्त दुधी भोपळा, भोपळा, काकडी यांच्या वेली आहेत. याच्या व्यतिरिक्त टमॅटो, वांगी, गवती, चहा हे देखील लावले आणि सुंदर रंगीत अशी फुलझाडं देखील आहेत. ती मी तुम्हाला नक्की दाखवील. हे बघा, हे दिसत आहेत ते आमचे अनंत काका, यांचाच फार्म आहे हा. इथे बंधू भेट चालू आहे. काका आणि बाबांची बऱ्याच महिन्यांनी भेट झाली. काकांना आम्ही दादा काका असं म्हणतो. हे बघा, इथे असे मोगरा, गुलाब अशी झाडं लावली आहेत आणि पुढे नारळाच्या झाडांजवळ झेंडूची झाडं लावली आहेत छोटी छोटी. हे कढीपत्त्याचं आहे झाड.
ते सर्व आंबा आणि फणसाची झाडं आहेत. आम्ही इथे आलो आहोत. आता आहे हा जूनचा पहिला आठवडा आहे. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत उशीर झालेला असेल. तोपर्यंत मस्त पाऊस लागला असेल. अजून इथे हवे तसा पाऊस पडत नाही आहे. खूप गरम होतं आहे पण आज नक्की जोरदार पाऊस पडणार आहे. हे आहे काकांचं फार्म हाऊसमधलं घर. आहे गवती चहा. पावसाळा आणि गवती चहा एक मस्त कॉम्बिनेशन आहे. मी इथे आली की आठवणीने गवती चहा काकांकडनं घेऊन जाते. अहो कैरी कैरी बघून कोणाच्या पाणी सुटलं सांगा बघू तोंडाला. माझ्या आता पहिलेच सुटले. बघा इथे वांगी लावलेली आहेत. त्यातली बरीचशी पिकली आहेत भरपूर अशी. हा इथे भोपळ्याचा वेल आहे. आणखीन पुढे थोडे छोटे छोटे दुधी भोपळे पण आहेत. मी नेते तुम्हाला तिथे. हे बघा छोटे छोटे दुधी भोपळे लागले आहेत. काकडी काढून झाले त्यामुळे मला तुम्हाला काकडी नाही दाखवता येणार.
आपण चाललो आहोत नदीवरती. फार्म हाऊसपासून चालत अगदी 5 मिनिटावर आहे ही नदी. इथे फणसाच्या झाडावर चढले आहेत. ते आहेत आमचे भाऊजी. ते आम्हाला फणस काढून देणार आहेत आता. गेला तो पण का रे? दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर मस्त असा वारा सुटला आणि फायनली पाऊस आलाय. असा होता आमचा काकांच्या फार्म हाऊसमधला दिवस. कसा वाटला तुम्हाला काकांचा फार्म हाऊस? नक्कीच आवडला असेल, कारण मस्त अशी झाडं आहेत, निसर्गरम्य ठिकाण आहे. तर व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.